रे न्यूज 18 लोकमत मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीत कुठले आमदार कुठल्या बैठकीला उपस्थित राहतात याची उत्सुकता आहे। या बैठकीतून एनसीपीतल्या आमदारांचा पाठिंबा कुणाला आहे हे देखील स्पष्ट होणार आहे। पण शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीची अजित पवारांनी धस्ती घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे। बंडानंतर शरद पवार इन ऍक्शन, बुधवारी आमदार खासदारांची बैठक, पवारांच्या बैठकीची अजितदादांना धास्ती, आमदारांच्या पाठिंब्यावरून दावे प्रतिदावे। अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे, पण अजित पवार गटाकडून कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचं पाहून आता शरद पवार मैदानात उतरलेत। अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। त्यातच अनेक आमदारांना कोणतीही माहिती न देता राजभवनावर नेल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड करतायत। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेला हा कलह मिटवण्यासाठी आता शरद पवारांनी बुधवारी एका बैठकीचं आयोजन केलंय, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बोलावण्यात आलंय। यशवंतराव चव्हाण सेंटरला चर्चगेटला ती बैठक आहे आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रातला उत्स्फूर्त पाठिंबा किती मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्या मागे आज उभा आहे। दुसरीकडे बुधवारच्या शरद पवारांच्या बैठकीआधीच अजित पवारांनी मंगळवारी देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटाच्या नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला। तसंच शरद पवारांच्या बैठकीआधीच बुधवारी वांद्र्यातील एमिटीतल्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीत आपल्या सोबत किती आमदार आहेत याची गोळाबेरीज करण्यात येणार आहे, पण त्याआधीच अजित पवार गटानं पक्षाचे सर्वाधिक आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे। 40 पक्षाचे 3 अपक्ष, एकूण 43 आमदार आहे आणि विधान परिषदेचे 3 आमदारांमधले तिसरा आमदाराची सही माझी आहे। मी ऍफिडेव्हिटवर जसं लिहून दिलंय सही लिहून दिलेली आहे, तसंच 40 आमदारांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठलेही आमदार गेलेले नाहीत, कुठलेही आमदार फुटलेले नाहीत, कुठलेही आमदारांची तटस्थ भूमिका नाही। बुधवारी मुंबईमध्ये होणाऱ्या या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे आमदार खासदार कुणाच्या बैठकीला हजेरी लावतात यावरून शरद पवारांसोबत आणि अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे। यातून एक प्रकारे राष्ट्रवादी कुणाची हेही स्पष्ट होणार असल्यानं आता राष्ट्रवादीतील पॉवर गेमचा क्लायमॅक्स जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।